व्हीआयपी राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, मी शुभम आणि व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। 2014 पासून बंद पडलेली खावटी अनुदान योजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यात पुन्हा सुरू झाली असून नामदार शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे नेवासा तालुक्यातील 1759 आदिवासी कुटुंबियांना 70 लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती सौसुनीता गडाख यांनी यावेळी बोलताना दिली। असे कुटुंब आहे, एकूण प्रति कुटुंबाला 4000 अनुदान, 2000 रोख आणि 2000 वस्तू स्वरूपात। आता तुम्हाला ही सगळी मी माहिती याच्यासाठी दिली की तुम्ही येऊन काही साहेबांना विचारणार नाही काय काय कसं आहे, कारण आपण असं आहे सगळे आपण गरीब कुटुंबातले आणि मग आपलं धाडस होत नाही काय काय आहे काय काय नाही विचारायचं, म्हणून मी हे तुम्हाला माहिती वाचून सांगितली। याच्यामध्ये आता तुम्हाला जे दिलेलं असतं याच्यात GST पॅकिंग आणि वाहतूक खर्च जातो, म्हणजे वाहतूक खर्च आणायला आणि GST पॅकिंग याची शासनाचे याच्यामध्ये पॅकिंगमध्ये तुम्हाला मटकी, चवळी, हरभरा, पांढरा वाटाणा, तूर डाळ, उडीद डाळ, आयोडीनयुक्त मीठ, गरम मसाला, शेंगदाणा, मिरची पावडर, चहा पावडर, साखर हे थोड्या प्रमाणात मिळणार आहे। आता मी हे पण का वाचून दाखवलं का अधिकाऱ्यांना समजायला का माझं पण लक्ष आहे, आमचं लक्ष असतं। आता खरं म्हणजे मी तुम्हाला सर्वात जवळजवळ माहिती केलेली आहे, आदिवासी जनक बिरसाजी मुंडा आणि एकलव्य यांना मी खरं प्रणाम करते की त्यांनी आपलं संघटन कायम ठेवलेलं आहे। यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी मुळा कारखान्याचे अध्यक्ष कडूबाळ कर्डिले, जिल्हा परिषदेचे सदस्य तुकाराम शेंडे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी शेखर शेलार इत्यादी उपस्थित होते। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा। गेल्या 2 वर्षापासून कोरोना महामारीने जगाला ग्रासल्याने सर्वत्र निर्बंध लावण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय देखील बंद होते। परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्याच्या निर्णयानंतर आता शासन निर्णयानुसार शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यामुळे या पाठोपाठ जालना जिल्ह्यात देखील 8वी ते 10वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले आहे आणि याला विद्यार्थ्यांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला आहे। शाळेबद्दल आपण मुख्याध्यापक या नात्याने काय काळजी घेतो? शाळाबद्दल सांगायचं झालं तर शाळा ज्यावेळेस आम्ही सुरू करतो तर शाळा सुरू केल्यानंतर आम्ही मुलांची व्यवस्थित तपासणी करतो, थर्मोमीटर असेल, ऑक्सिमीटर असेल, त्याच्यानंतर सॅनिटायझरचा वापर, प्रत्येक मुलाला मास्क वापरायला सांगतो आणि सर्व मुलं व्यवस्थित सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून या ठिकाणी शाळेत येत आहेत। वर्गामध्ये ज्यावेळेस आम्ही मुलं विद्यार्थ्यांना बसवतो त्यावेळेस वर्गामध्ये सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून त्या ठिकाणी वर्ग भरवले जात आहेत आणि विद्यार्थ्यांना व्यवस्थित अध्यापन केलं जात आहे। व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी संतोष साबळे, जालना। श्रीरामपूर शहरातील रहदारी ही दिवसेंदिवस वाढतच चाललेली पाहायला मिळते। या रहदारीमुळे गावातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, पर्यायाने गर्दी वाढल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। रस्ते छोटे असल्याने ही गर्दी आणखी वाढत जाते आणि एवढेच नव्हे तर व्यापारी खरेदीसाठी आलेले नागरिक रस्त्यावर अतिक्रमण करत असतात। याच पार्श्वभूमीवर श्रीरामपूर पोलीस स्टेशन आणि श्रीरामपूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज शहरातील मुख्य रस्ता, बस स्टँड परिसर, सोनार गल्ली या परिसरात व्यापारी व दुकानदारांच्या दुकानासमोर अतिक्रमणात असलेल्या पाट्या जप्त केल्या, तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ट्रॅफिक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली। आता बघूया एक वेगळी बातमी। अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। महापुरामुळे अनेक लोकांचे संसार उघड्यावर आले असून यामध्ये बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागलाय। परंतु दुसरीकडे सांगलीतून एक खूपच भीतीदायक व्हिडिओ समोर आलाय। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते। पुराचा सामना करणाऱ्या सांगलीकरांना वेगळ्या समस्येला तोंड द्यावं लागते। पुराचं पाणी आता ओसरलं असलं तरी या पाण्यामध्ये आता मगरी दिसू लागल्या आहेत। कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे। यातल्या काही मगरी जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये घराच्या छतावर, जमिनीवर दिसत आहेत। पाऊस थांबल्यावर ऊब घेण्यासाठी या मगरी पाण्याबाहेर येत असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे।
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील एक मजली घर पाण्यात बुडाले होते, परंतु जेव्हा हळूहळू पाणी ओसरू लागले तेव्हा घराच्या छतावर एक मगर फिरताना काही लोकांनी पाहिले. दरम्यान या व्हिडिओमध्ये एक मगर छतावरून उडी मारताना दिसत आहे. या व्यतिरिक्त गेल्या 3 दिवसात शहरातील विविध निवासी भागात मगरी पाण्यात फिरत असल्याचे आढळून आले. किंवा गावालगतच्या एरियामध्ये आसरा घेतात. पुराचे पाणी ओसरल्यानंतर घरामध्ये, शेतामध्ये, शेततळ्यामध्ये किंवा विहिरीमध्ये आपल्याला असे वन्यजीव निदर्शनास येतात. अशावेळी तात्काळ वन विभागाच्या 1926 या हेल्पलाईन नंबरवरती संपर्क साधा. वन विभागाकडून मगरींबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आणि नागरिकांना मगरीसोबत फोटो काढण्याचे किंवा त्यांना घाबरवण्याचा प्रकार करू नये अशी विनंतीही वन विभागाकडून करण्यात आली आहे. 1/3 शाळा व अंगणवाड्या या पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. केंद्रीय जलसंधारण खात्याने रविवारी देशातील 66% शाळा, 60% अंगणवाड्या व 69% ग्रामपंचायती व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नळातून पिण्याचे पाणी पोहोचवल्याचा दावा केला होता. या दाव्यावरूनच देशातल्या 1/3 सरकारी शाळांमध्ये व अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी पोहोचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात कोरोना महामारीच्या वेळेस हातपाय धुण्यासंदर्भात प्रबोधन केले जात असताना प्रत्यक्षात मात्र अनेक राज्यांमध्ये मोठा जनसमुदाय व संस्था पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याचे सरकारचे या आकड्यावरून स्पष्ट होताना दिसते. केंद्र सरकारने असेही स्पष्ट केले की COVID-19 व लॉकडाऊनच्या परिस्थिती असताना आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू ही राज्ये व अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशातील सर्व बेटांवर नळातून पिण्याचे पाणी पोहोचवले गेले आहे. एकदा शाळा व अंगणवाड्या खुल्या झाल्या की मुलांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल व त्यांनी आरोग्य स्वच्छता योजनांना गती मिळेल. वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची. या अशाच बातम्यांसाठी बघत राहा VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.